करवे तालुक्यातील सांगवडेवाडीतल्या चव्हाण कुटुंबियांचं उभं पीक अज्ञातानं खोडसाळपणानं सोमवारी रात्री उपटून टाकलंय। यामुळे त्यांचं जवळपास 18 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय। या घटनेमुळे चव्हाण कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेलं असून या कुटुंबाला उभारी देण्यासाठी दातृत्वाचे हात पुढे येण्याची गरज आहे। दरम्यान आमदार तुराज पाटील यांनी भेट देऊन शेतीची पाहणी करत चव्हाण कुटुंबियांना आर्थिक मदत केली। करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी इथले आप्पासाहेब चव्हाण, बाबासो चव्हाण आणि राजेंद्र चव्हाण हे तीन भाऊ आपल्या 4 एकर शेतीतून आपल्या एकत्रित कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। एकूण 4 एकरांपैकी 2 एकरात यंदा कुटुंबानं टोमॅटो, मिरची आणि कारली असं पीक घेतलं होतं। या कुटुंबातील सदस्य मागील 3 महिन्यांपासून दिवस रात्र या पिकांची काळजी घेत होते। उन्हाळ्यात कृषी पंपाला पाणी येत नव्हतं, म्हणून तांब्यानं पाणी घालून या कुटुंबानं तळहाताच्या फोडासारखं हे पीक जपलं होतं, वाढवलं होतं। मात्र सोमवारी रात्री 11 ते 3 या दरम्यान हे सर्व पीक अज्ञातानं एका रात्रीत उपटून टाकून जवळपास 18 ते 20 लाखांचं नुकसान केलं। मंगळवारी सकाळी शेतात गेल्यावर समोरचा प्रसंग पाहून चव्हाण कुटुंबीय अक्षरशः कोसळून गेलं। या घटनेमुळे हे कुटुंब पूर्णपणे हवालदिल झालंय। 2 दिवसांपासून ना घरची चूल पेटली आहे, ना कुणाच्या डोळ्यातील पाणी आटलंय। अहो बारका असताना जतन केलं सगळं, आमचं सगळं बारक असताना उन्हाळ्यावर सगळं तांब्यानं पाणी घालून जतन केलं आणि ही सगळं आमची घटना घडली सगळी। हेच वाईट वाटते व बारकी आमची पोरं सगळी जतान राहत आणि दिवस राबलं, कोण नोकरीला नाही कशाला नाही, सगळे रातभर आमचं सगळं रानावर सगळं जीवन करणं आमचं सगळं हाय, एवढं यश यावं। जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या बळीराजाच्या पदरी नेहमीच दुःख असतं। कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, कधी कवडीमोल भाव, अशा सगळ्या जीवघेण्या अडथळ्यांची शर्यत पार करत हा पोशिंदा जगाचं पोट भरत असतो। चव्हाण बंधू 1991 पासून टोमॅटोचं पीक घेतात, मात्र इतक्या वर्षात कधीच टोमॅटोला इतका चांगला भाव आला नव्हता। अलीकडे टोमॅटोला जास्त भाव आलाय आणि आपलं पीक पण जोमात आहे या विचारात हे कुटुंब आनंदात होतं। कारण 2 महिन्यांपूर्वी या कुटुंबानं नवीन घर बांधायला काढलं होतं। शेतीमाल विकला जाईल आणि कधी नाही ते 4 पैसे ज्यादा मिळतील आणि या रक्कमेतून घराचं स्वप्न पूर्ण होईल या आशेत असणाऱ्या या कुटुंबाचं एका रात्रीत स्वप्न दुभंगलं। सध्या या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे। हे कृत्य कोणी केलं, का केलं, या सगळ्या गोष्टीचा तपास सध्या सुरू आहे। ज्या ठिकाणी ही शेती आहे त्यांना ज्या भागातून यावं लागतं अशा 6 ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, मात्र एकाही CCTV कॅमेऱ्यात कोणताही संशयित व्यक्ती आढळून आलेला नाही। 2 एकर शेतीतील सगळी रोपं एकटा उपटू शकत नाही, त्यामुळे हे अनेक जणांचं काम असेल असा कयास बांधण्यात येतोय। या भागाची माहिती असणारे हे उपद्रवी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र या घटनेमुळे झालेलं नुकसान खूप मोठं आहे, त्यामुळे शासनानं मदत करावी अशी मागणी चव्हाण बंधूंनी केली आहे। आजच्या बाजारभावाप्रमाणे कमीत कमी 20 ते 22 टन टोमॅटो निघाला असता आणि त्यातून उत्पादन कमीत कमी सरासरी टोमॅटोचे 17-18 लाख रुपये, मिरचीचे 1-2 लाख रुपये झाले असते, कारल्याचे 1-1.5 लाख रुपये झाले असते, एवढं आमचं नुकसान की झालेलं आहे। आणि ह्या नुकसानाची भरपाई शासनानं त्वरित लक्ष घालून यात मदत आम्हाने केली तर बरे होईल, नंतर आम्हाने आत्महत्येशिवाय पर्याय नाही जर काही शासनाने यात मदत केली तर। अज्ञाताच्या या कृत्यामुळे या कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळलाय। या कुटुंबाला धीर देण्यासाठी गावातील नागरिकांची, मित्रपरिवार, पाहुणे यांची रेघ लागली आहे। या घटनेची माहिती मिळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी तातडीनं कुटुंबाची भेट घेऊन आधार दिला, तसंच शेतात जाऊन पाहणी करून कुटुंबाला आर्थिक मदत दिली। यासह सर्वतोपरी मदतीचं आश्वासनही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिलं। 2 दिवसांपासून अनेकांनी चव्हाण बंधूंची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देऊ केली आहे। या संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे। समाजातील दातृत्वाचे हात पुढे आले तर या कुटुंबाला बळ मिळणार असून दानशूरांनी किरण बाबासो चव्हाण यांच्या 75-58-25-51-08 या गुगल पे किंवा फोनपेवर मदत करावी असं आवाहन करण्यात आलंय।